70 वर्षीय एक वयोवृद्ध माणसाचा मर्डर झाला होता बुलढाणा पोलीस स्टेशन विजयनगर हद्दीमध्ये, आणि त्याच्या मर्डरचं आपण तपास करू. त्याच्यामध्ये 6 आरोपींना आपण अरेस्ट केले. तपासामध्ये आपण माननीय सीपी सर, माननीय जॉईंट सीपी सर, माननीय ॲडिशनल सीपी सर यांचं पूर्ण मार्गदर्शन आम्हाला ह्याच्यामध्ये लाभलं होतं. तपासाचा मोटिव्ह, तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जो मर्डर केला आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धेपोटी, म्हणजे जो यातील आरोपी नंबर 1 आहे आणि आरोपी नंबर 2 आहे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता 1 महिन्यापूर्वी. तर त्यांना असा शक होता की माझ्या वडिलांचा मृत्यू हा ब्लॅक मॅजिक किंवा अंध कोणीतरी करणी केलेली आहे असं त्याच्यावरती त्याला शंका आली. म्हणून त्यांनी डिसाईड केलं की जे माझ्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांचा मला त्यांना मला संपवायचं आहे. म्हणून असं त्यांनी 3 ते 4 लोकांचं नाव शॉर्टलिस्ट केलं होतं की त्यावेळेस त्यांच्या विशिष्ट समाजाच्या लोकांमध्ये त्यांना त्यांच्या मृत्यूच्या वेळेस जे अंत्यसंस्कार होतं त्याला आले नाहीत किंवा सहभागी झाले नाहीत किंवा त्यांना अपेक्षित सहकार्य मिळालं नाही, म्हणून ते डोक्यात त्याचा राग होता. आणि म्हणून त्यांनी डिसाईड केलं की मी माझ्या समाजातील व जे त्यांना शंका होती की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत काही लोक आहेत अशा लोकांचा त्यांनी त्यांना धडा शिकवायचा असं त्याच्या डोक्यात होतं. म्हणून त्यांनी 4 लोक आयडेंटिफाय केले होते. तर त्यातला पहिला जो इझी टार्गेट त्याला होतं ते 70 वर्षाचे वृद्ध बाबा होते. तर त्यांना ते त्यांनी राहत्या घरापासून बाहेरच विजयनगरच्या हद्दीमध्ये ते झोपलेले मिळाले. मग त्यांनी प्लॅन्ड मर्डर त्यांनी केला, 70,000 सुपारी दिली आणि गोवंडी आणि ह्याच्यामधून देवणार घाटकोपर तिकडून ते लोक बोलवले आणि सुपारी किलिंग पद्धतीने त्याचा खून केला. त्याच्यामध्ये आपण 6 लोकांना अरेस्ट केलं आहे. त्यातले हे लोक अजमेर राजस्थान यातील तिथे पण पळून गेले होते. आपण तिथं टीम पाठवले होत्या पण टीम त्यांच्या मागे होती, त्यांना माहिती होतं. म्हणून ते परत मुंबईमध्ये आले, आपल्या टीम पण त्याच्या मागे आल्या परत. आणि मग आपण मुंबईमधूनच त्यांना या तिघांना अरेस्ट केलं. मुख्य ज्यांनी जे प्रॉपर किलिंगमध्ये सहभागी होते ते आणि उर्वरित जे कटामध्ये सहभागी होते असे एकूण 3 म्हणजे टोटल 6 आरोपींना आपण ह्याच्यामध्ये अरेस्ट केलं. प्रॉपर 70,000 रुपयाचं कमिटमेंट ठरलं होतं की तुम्ही मारायचं त्यांना आणि ॲडव्हान्समध्ये पूर्वी 10,000 दिलं, नंतर 60,000 रुपयाचं आफ्टर मर्डर नंतर त्यांना दिले पैसे. सियासी अपडेट यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें ताकि आपको सबसे पहले खबरें मिलती रहें.